सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानं नांदेड शहरात बरेच दिवसापासून लॉकडाऊन संचारबंदी असल्यानं हातावर पोट असलेल्या आणि मजुरी करणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. लॉकडाऊनमुळे घरातच राहावं लागत असल्याने गल्ली गोळात फिरून अन्न वाटप आणि धान्य किट वाटप करत आहेत. परंतु सर्वच लोकांपर्यंत पोहोचल्यानं अनेकांची उपासमार होत आहे. घरोघरी फूड पॅकेट अन्नधान्य पोहोचेल किंवा नाही याची सामाजिक संघटनांनी शहरनिशा करावी जेणेकरून इतरांनाही अन्न भेटेल असं महिलांनी सांगितलं आहे. शासनाच्या जनधन योजनेमार्फत 500 रुपये देत असल्यानं बँकेसमोर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या असून सोशल डिस्टन्सच्या नावाखाली पोलीस सुद्धा मारहाण करत आहेत. या सर्व प्रकारावर आळा घालून स्वस्त आणि दुकानात धान्य वाटप करावे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावावे अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. ठेवायला काही नाही आहे घरात लेकर ते इथं एकाच्या घरी द्यायले तर एकाच्या नाही राशन पाण नाही गल्ली गलीनं वाटप करणं झालेत कुणाला देऊन चालेत तर कुणाला देईना झालेत. बाकी लोकांना काय खाओ ते कळायला पाहिजे की नाही सर्वांना भेटा हर घरी येऊन द्यायचं ते राशन पोहोचतही ना झाले बस करोनामुळे हे बेहाल झालेत. दुसऱ्यांना काय खाओ ज्यांना भेटले त्यांनाच खाओ ज्यांचे घर आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ते खातील लोक गरीब लोकांना दुसऱ्यांना काय खाओ ज्यांच्याकडे पैसा असलेले अनुअनु राशन भरायले तर राशन महाग झाले तेल महाग झाले बाकीचे लोक गरीब आहेत ते तसेच बेरोजगार बसलेत. घरामध्ये कामं नाहीत माणसांना ज्याच्या घरी आहे ते एखादं कामाला चाललं एखादं नाही 10 माणसं घरी बसून खाणार आहे इथं ते उपाशी राहिले त्याच्यासाठी इतकी आमची मदत करावी की हार घरी आणून राशन पोहोचती करावे. तुम्हाला राशन भेटलं की नाही आतापर्यंत? आम्हाला कधी आतापर्यंत एकाच सुद्धा राशन भेटाय नाहीये. तुमच्या घरी मग राशन आहे की नाही? आता नाही आता खायला काहीच नाही कधी जेवायला करायला कधी नाही थोडं आहे तेवढ्यातच खाऊन बसावं लागायले बस. तुमचं काय अजून काय म्हणणं आहे? काय की सरकारनं काहीतरी मदत करावी हर घरी राशनची पोहोचती कराव थोडं बस जे आहे ते थोडं कमाईनं आणून द्यावं घरोघरी इतकं आमचं म्हणणं आहे. सरकारने 500 रुपये खात्यामध्ये टाकले ना उचलले की नाही तुम्ही? नाही उचलले बँक मध्ये गेल्यानं दुनियाची गर्दी आहे लेडीज पोलीस ते भांडणं करायलेत मारायले तर कारण रांगेत थांबू देना झालेत. रांग खूप दूर दूर पर्यंत आहे आणि रांग जर मोडली तर मारायलेत आणि पैसे सुद्धा काढू देना झालेत लवकर. 500 रुपयानं थोडी महिनाभर चालणार आहे घरी 10-15 जण माणसं असल्याने 500 रुपयात होतात का? एक दिवस लागते 500 रुपये खायला. अनसर पठाण स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड.